माझी विनंती आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने शाहू महाराजांच्या विचारांना चालणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही सर्वांनी आमच्या कार्यकर्त्यांना लोकशाही दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार हिरावून घेण्याचं काम करू नका. आम्ही आमचं आंदोलन व्यवस्थितरित्या लढू, पण जर आमच्या अंगावरती भुजबळांच्या आडून जर पोलीस येणार असतील तर पोलिसांची मुलं पण मराठा समाजाची आहेत, त्यांच्याही मुलांना अन्याय होते हा विचार त्यांनी करावा. भुजबळांच्या आडून राज्य सरकार राजकारण करते असं वाटतं? हा घेतोय 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 ना. जे आहे ते आलेले आहेत आणि सांगितलं जाते की ही गाडी जी आहे ती सध्या या ठिकाणून बाहेर न्या. पोलीस या ठिकाणी सध्या आलेले आहेत आणि आपण पाहतोय की विनंती केली जाते की गाडी जी आहे ही स्वराज्य संघटनेची गाडी. आपण पाहतोय की हे कार्यकर्ते जे आहेत ते थेट शासकीय विश्रामगृहामध्ये आलेले होते, मात्र सध्या आता पोलिसांकडून या ठिकाणी बाहेर काढलं जाते. आणि सध्या आपण पाहतोय की भुजबळांना जो इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार हे पोलीस जे आहेत आणि सध्या आपण पाहतोय की गाडी जी आहे ती सध्या शासकीय विश्रामगृहातून बाहेर काढली जाते. पोलीस यंत्रणेचा दबाव आहे तुम्ही बघा. नाही दबाव नाही, पोलीस बांधव हे शांततेचं काम करतात. आमचं पोलिसांच्या विषयी काय म्हणणं नाहीये, परंतु आमच्या आंदोलनाला कोणी नक लावायचं काम करू नये एवढंच सांगणे आमचं. सध्या धनंजय जाधव हे शासकीय विश्रामगृहामध्ये आलेले होते, मात्र सध्या आपण पाहतोय की स्वराज्य संघटनेची ही गाडी जी आहे ती सध्या या ठिकाणी शासकीय विश्रामगृहातून बाहेर काढलेली आहे. आणि धनंजय जाधव यांना सध्या या ठिकाणी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावं, महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा वाद लागू नये हाच संभाजीराजेंचा स्टान्स आहे. संभाजीराजेंची जी भूमिका आहे मराठा ओबीसी वाद लागू नये परंतु मराठा समाजाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. पण आता तुम्ही इथं कशासाठी आलेला होता? नाही, निवेदन देणार. यांची लोक म्हणतात ना की अहो झालंय ना, आता भुजबळ किंवा तायवाडे म्हणतात की आम्ही मराठा नेत्यांना दाखवू, मराठा समाजाच्या नेत्यांचे हातपाय तोडू. आम्ही तुमच्या गाडीपर्यंत आलो, आम्ही तुम्ही राहिलाय त्या ठिकाणी आलो. हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे. मराठा म्हणजे तुम्हाला माहिती आहे अठरा पकड बारा बोलतात, सगळेच जण मराठ्यांच्या सोबत वावरतात राहतात. गावगाड्यामधले शांतता तायवाडे असतील भुजबळ असतील यांनी हलवू नये हीच विनंती आहे. आता एवढा मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे भुजबळांच्या आडून राज्य सरकार राजकारण मग हा सगळा इशारा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आला होता? इशारा नाही, मी कृतीमध्ये आणू शकलो असतो, परंतु मराठा ओबीसी वाद लागू नये हीच भूमिका मी या ठिकाणी पार पाडलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये कोणी शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या समतेच्या नावानं वाद लावण्याचं करू नये हेच मला सांगणं. यातनं कृती करायला मला 2 मिनिटं वेळ लागला नसता. जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. या ठिकाणी भुजबळ समर्थक सुद्धा या ठिकाणी बाहेर येत आहेत आणि आपण पाहतोय की सध्या गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते, मात्र पोलिसांकडून या ठिकाणी भुजबळांचे सुद्धा समर्थक जे आहेत बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. छगन भुजबळांच्या समर्थकांकडून सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती दिली जाते. पोलीस या ठिकाणी भुजबळांच्या समर्थकांना या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र सध्या जे धनंजय जाधव या ठिकाणी आलेले होते त्यांनी थेट इशारा जो आहे तो शासकीय विश्रामगृहामध्ये येऊन दिला. आणि सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी भुजबळांचे समर्थक जे आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि सध्या आपण पाहतोय की पोलिसांकडून या ठिकाणी भुजबळांच्या समर्थकांना या ठिकाणी सांगण्यात येत आहे की काय नेमकं त्यांची परिस्थिती आपण त्यांना विचारणार आहोत. साहेबाच्या गाडी पशी येऊन कोण तो बोलून जातोय, एकटा माणूस येऊन जातोय महाराष्ट्रामध्ये. कायद्याचं राज्य आहे. आम्ही इंदापूर तालुका माळी परिषदेचा अध्यक्ष म्हणून भुजबळ साहेब हे आमचे दैवत आहेत. ज्यांनी कुणी इथं साहेबांची गाडी फोडण्याचा प्रयत्न त्याच्याबाबतच्या धमकीची भाषा वापरली त्याबाबत आम्ही या ठिकाणी भटक्या विमुक्त आणि ओबीसी आरक्षण समितीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो. आम्ही एक पूर्ण घेणार नाही. कोण धनंजय कोण असेल त्यांनी या ठिकाणी येऊन साहेबाच्या गाडीपाशी येऊन साहेबाच्या विरोधात बोलून त्यांनी जो बोललाय त्याचा आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने त्याचा पहिल्यांदा निषेध करतो. आणि असली दादागिरी या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. ओबीसीच्या माध्यमातून भुजबळ साहेब आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आपण सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी येऊन गेला, पण या ठिकाणी लपून आला तो एकटा आला असं ओपन चॅलेंज करून त्यांनी यायला पाहिजे होतं ना.
आम्हाला सांगून यायला पण होतं की बाबा इथं चॅलेंज देतो तुम्ही या इथं तुमच्या गाडीपाशी येऊन साहेबांची बोलतो आम्हाला सांगायला पण होतं ना. आपण पाहतोय की सध्या या ठिकाणी हे भुजबळांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झालं. आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त असताना या ठिकाणी धनंजय जाधव जे आहेत मराठा म्हणतोय ना या ठिकाणी पाहिजे. आज या ठिकाणी भुजबळ साहेब आमची भूमिका त्यांची असेल जशाच तसं वागणार आम्ही. चोरून चोरून हो द्या ना मग काहीची गरज होती इथं चोरून का आला तो आक्रमक झालेले आहेत. पोलिसांचा हा सगळा बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते ज्यावेळेस स्वराज्य संघटनेच्या आतमध्ये आले त्यावेळेस पोलिसांना खरं तर याची कल्पना नव्हती. मात्र त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. छगन भुजबळांची गाडी ज्या ठिकाणी उभी होती त्या ठिकाणी स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आलेले होते. आपण पाहतोय की शासकीय विश्रामगृहामध्येच या ठिकाणी ही छगन भुजबळांची गाडी आपल्याला पाहायला मिळते. याच गाडीच्या ठिकाणी धनंजय जाधव जे आहेत ते आलेले होते आणि त्यांनी थेट इशारा जो आहे तो छगन भुजबळांची गाडी फोडण्याचा दिला. त्यानंतर भुजबळ समर्थक जे आहेत ते आक्रमक झाले. सध्या आपण पाहतोय की ही भुजबळांची गाडी आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी भुजबळांची गाडी पार्क करण्यात आलेली होती याच गाडीच्या जवळ खरं तर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. सध्या आपण पाहतोय की सगळा बळ पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र हे सगळे भुजबळ समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि सध्या आपण पाहतोय की भुजबळ ज्या ठिकाणी मुक्कामासाठी थांबलेले होते त्या शासकीय विश्रामगृहामध्ये हा सगळा बंदोबस्त आणि हा राडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना सुद्धा छगन भुजबळांच्या गाडीपाशी जाऊन स्वराज्य संघटनेचे जे धनंजय जाधव आहेत ते त्यांनी थेट धमकी दिली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडला. हे सगळे भुजबळ समर्थक जे आहेत ते बाहेर आलेले आहेत. त्यांनी सुद्धा घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. छगन भुजबळ या ठिकाणी आहेत. स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आली त्यांनी थेट इशारा दिलेला आहे की भुजबळांची गाडी फोडू. नाही नाही तो काहीच करू शकत नाही. हे जे आरक्षण आहे आमच्या ओबीसीच्या आरक्षणामधून आम्ही कुठल्याही ओबीसीला धक्का न देता त्यांनी त्यांचं आरक्षण घ्यावं. आमच्या कुठल्याही आरक्षणाला त्यांनी कसल्याही प्रकारचा धक्का न लावला पाहिजे. त्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी संघटना संपूर्ण भुजबळांवरती आता बरीच टीका केली जाते की भुजबळांची भूमिका ही वाद निर्माण करणारी आहे. वाटतं तुम्हाला काय चुकीचं आहे त्यांचं अजिबात सुद्धा वाद करणारी नाही. कारण उलट त्यांनी जाती जाती तेढ निर्माण करायचं त्यांनी सुरू केलंय पहिलं. त्यामुळे भुजबळ साहेबांचं करेक्ट आहे. 100% भूमिका रास्त आहे त्यांची. भुजबळांना तुम्ही 100% देणार? 100% देणार आम्ही. काय नेमकं आता भुजबळ साहेब राज्यभर फिरतायत ओबीसी मधून आरक्षण देऊ नका अशी मागणी करतात ते योग्य नाही? योग्य नाही. भुजबळ साहेबांची योग्य आहे. आता भुजबळ साहेबांना धमक्या दिल्या जात आहेत गाडी पुढू म्हटलं जात आहे. काहीच करू शकत नाही त्या. यांचा आम्ही निषेध करू आणि भुजबळ साहेबाला काहीच करू शकत नाही. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. आपण पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते हे थेट शासकीय विश्रामगृहामध्ये कसे काय पोहोचू शकतात. कारण आपण पाहतोय की एवढा मोठा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते थेट शासकीय विश्रामगृहामध्ये आले आणि शासकीय विश्रामगृहामध्ये